गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. आणि उठा उठा, दिवाळी आली, उठी, स्नानाची वेळ झाली. सकाळचे 5 वाजलेत. अजून मस्त अंधार पडलाय. सगळ्यांना फ्रेश फ्रेश गुड मॉर्निंग. आणि आज ना बऱ्यापैकी थंडी वाजते, एवढं छान वाटलं सकाळ सकाळ उठल्या उठल्या. बाबू, सगळ्यांना गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. आम्ही पण उठलो सगळ्यांसोबत. सगळ्यांना बोला, सगळ्यांना हॅपी दिवाळी. आज आम्ही अर्जुनला उठणं लावणार आहे, अभ्यंग स्नान करणार आहे अर्जुन. चला आपण उठणं लावूया. हा, सो इथे आईने ऑलरेडी उठण्याचं रेडी करून ठेवलेलं आहे. अर्जुन छान उठणं लावायला बसलाय. छान छान. ओ, तू उठणं लावलं. हो, छान छान उठणं लावलं बाळाने. पळायचं नाही आता, पळायचं नाही. आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी दरवर्षी आमच्या पारंपरिक प्रथेनुसार कार्ट फोडणार आहे. ते कार्ट आम्ही बाथरूमच्या बाहेर पायाच्या अंगठ्याने फोडतो आणि त्याची जी बी आहे ती इथे लावायची असते. सो आई इथे फराळाची वाणं भरतीये. आता मी सगळ्यांना द्यायला जाणार आहे. शेजारी पाजारी सगळ्यांना ती फराळाची वाणं पोचणार आहेत. सो प्रथेप्रमाणे आईने आम्हाला ओवाळलेलं आहे, पप्पांना आणि मला. आणि मी आईला ओवाळलं. आणि साक्षी घरी नाहीये, तिची मॉर्निंग होती. सो ती बिचारी ऑफिसला गेली आहे. सो ती संध्याकाळी येईल 4 वाजेपर्यंत. आणि आता मी आणि पप्पा आणि आई आम्ही तिघं मिळून मस्त फराळ खाणार आहोत. अर्जुन आत्ताच उठलाय, आईजवळ बसलाय. मी सुद्धा ड्रेस चेंज केलाय कारण बाहेर रांगोळी काढायची आहे. आणि आता मी छानशी रांगोळी काढून घेते. उठला पिल्लू, बाहेर नाही जायचं बाळ. आता हा मला रांगोळी काढून देणार नाही. पिल्लू चल आपण आईजवळ जाऊया. ये आपण आईजवळ जाऊ. ये, त्याला असं वाटतंय की मी बाहेर चालले कुठेतरी फिरायला. सो मी इथे बेसिक रांगोळी ड्रॉ करून घेतलेली आहे आणि ॲक्च्युली सुचत नाही आहे काय रांगोळी काढायची. असं काहीतरी आयडिया करते थोडीफार. सो मी हलकीशी अशी लाईन ड्रॉ करून घेतली आणि आता बाकीची रांगोळी कम्प्लीट करते. इथे अर्जुन पण आला रांगोळी बघायला. मम्मा मम्मा करत. पिल्लू पुसायची नाही पण. हा, पुसायची नाही रांगोळी. त्याला थोडीशी दूध इथे, अगदी रांगोळीच्या जवळ बसलाय. फायनली माझी रांगोळी कंप्लीट झालेली आहे.
सो ही अशा प्रकारची सिंपल आणि सुंदर अशी रांगोळी काढली मी. इथे अर्जुन झोपलेला आहे, त्याची तयारी अजून व्हायची बाकी आहे आणि इथे बाकी आमची सगळी पूजेची तयारी सुरू आहे आणि आईची एका साईडला पूजा चालली आहे. आता मी तयारी करायला घेणार आहे, सो मी इथे सगळं काढून ठेवलं आहे. ही साडी आहे जी मी नेसणार आहे, मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलीच आणि त्यासोबत मी काय काय घालणार आहे ते दाखवते. इथे मी ऑब्व्हियसली एक माझं मंगळसूत्र घालणार आहे जे सोन्याचं आहे, सो मंगळसूत्र मी इथे काढून ठेवलं आहे. त्याचबरोबर इथे हा सोन्याचा हार आहे, राणी हार, हा किंवा हा असे मी दोन ऑप्शन ठेवलेले आहेत. कारण हे जे मोती आहेत ते इथली जी व्हाईट एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यावरती खूप छान मॅच होत आहे, सो मी हे एक ऑप्शन ठेवलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या सेटमधले इथे हे जडाऊ कानातले आहेत, सो हे कानातले मी घालणार आहेत. आणि दोन बांगड्यांचे सेटसुद्धा ठेवलेत, एक हा जोड आहे आणि एक हा जोड आहे. सो लेट्स सी कसं काय मॅच होतं, फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. मजेंटा कलरमध्ये असलेलं खूप सुंदर असं ब्लाऊज आहे, हे मी रेडीमेड घेतलेलं आहे, सो हे मी या साडीसोबत घालणार आहे. सो मी इथे तयार झालेली आहे आणि मी इथे मंगळसूत्र आणि सोन्याचा जो हार होता तो घातलेला आहे, प्लस छान असे गोल्डनचे कानातले घातलेले आहेत. आणि दॅट्स इट, सिम्पल बाकी मेकअप केलेला आहे, थोडंसं न्यू, थोडीशी डार्क लिपस्टिक लावले, ॲज अ फेस्टिवल सीझन चालू आहे तर मी अशा प्रकारे छान रेडी झालेली आहे. अर्जुन पण रेडी झालेला आहे, तुम्हाला दाखवते. आणि आता मी मस्त फोटो सेशन करतोय, पूजा सुद्धा झालेली आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करते. इथे देवाची पूजा सुद्धा झालेली आहे आणि इथे लक्ष्मीपूजनचं सुद्धा सगळं मांडून झालेलं आहे, पूजा सुद्धा झालेली आहे लक्ष्मीपूजनची. सो आता मी फटाके वाजवायला चाललोय खाली, है ना पिलू, चलो बाय. सो आता मी खाली आलेलो आहोत फटाके वाजवायला, अर्जुन खूप रडत होता खाली चलण्यासाठी, सो आता मी फायनली आलो आहोत. पिलू कुठे आलो आपण, सगळीकडे आई नाही आली, आई नाही आली, मम्मा आणि माऊ आली. आम्ही इथे अर्जुनला घेऊन आलो आहोत फटाके वाजवायला आणि इथे मावशी आलीये, सरप्राईज एकदम. या या या, आता रडून रडून गे ना वरती, परत आला खाली. मामा तिकडेच घेऊन चल ना मग. काय अर्जुन, काय आहे, काय आहे, फटाका आहे कसे पिलू. पाऊस बघ, है ना.
आणि अर्जुन आता सगळ्यांच्या पाठी लागलाय. तू पण चाललास? अरे तू पण चाललास? हात दाखवा. बाय 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 बाय. तुम्ही या इकडे, तुम्ही कुठे चाललात? बाय टाटा गेल मामाला. बाय बाय. मी जातो म्हणा, जातो फिरायला. सी यू. फिरायला जातो. सी यू. क्यू आर यस यस टी यू यू वी डब्ल्यू डब्ल्यू कठीण शब्द आला. एक्स. तर मंडळी, असा होता आमचा दिवाळीचा आणि लक्ष्मी पूजनाचा दिवस. तो सगळा दिवस मी तुमच्यासोबत शेअर केलाय. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. सो आता सगळे पाहुणे मंडळी गेलेली आहेत आणि आता आम्ही छानपैकी जेवणार आहोत. आज जेवणामध्ये आईने व्हेज कोल्हापुरी केलेला आहे. सो व्हेज कोल्हापुरी आणि त्याच्यासोबत रोटी. सो आम्ही जेवणार आहोत आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.